अशी काय घटना घडली की आपण आज राष्ट्रवादीमध्ये अचानकपणे प्रवेश केलात? मी भटक्या विमुक्त समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अनुयायी आहे, ज्या समाजाकडं राजकीय पक्षाने किंवा राजकीय नेत्याने कोणीच लक्ष दिलं नाही, त्या समाजातल्या एका सामान्य कार्यकर्त्याला लोकनेते माजी आमदार चंद्रशेखर भोसले साहेबांनी समाजकार्य अधिक चांगल्या गतीनं करून त्या समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी जवळ करून मानसन्मान दिला, ताकद दिली, एक वेळेस नव्हे तर तीन तीन वेळेस मला लोकनेते चंद्रशेखर भोसले साहेबांनी मला नगरसेवक या मतदारसंघामध्ये केलेलं आहे। लोकनेते माजी आमदार चंद्रशेखर भोसले साहेबांनंतर किंवा त्यांच्याच काळामध्ये माजी नगराध्यक्ष आदरणीय राजेश्वर निटुरे साहेबांनीसुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये मी जवळपास 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे। आदरणीय राजेश्वर निटुरे साहेबांनीसुद्धा मला भरभरून असं प्रेम दिलं, भरभरून असे माझे कामं सगळे म्हणजे मतदार वार्डातले कुठलीच काम त्यांनी कधी रोखलेलं नाही। परंतु आता अलीकडच्या काळामध्ये माझ्या परिसरातील किंवा माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांची अशी इच्छा होती की मी यापुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून समाजकार्य करावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, म्हणून कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर मी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष केलं। काँग्रेसमध्ये बी आपली मोठी ताकद होती, त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही का कारण काँग्रेस सोडायचं नाही म्हणून? मी आताच म्हटलं मी काँग्रेस सोडावं त्यावेळेस वाटलं नाही, याचा अर्थ आज वाटलं असं नाही, परंतु कार्यकर्त्यांची इच्छा आहे मुळामध्ये। ज्या वार्डामध्ये मी काम करतो, ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी निवडून येतो तीन तीन वेळेस, त्या कार्यकर्त्यांचीच अशी इच्छा आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो। का अचानकपणे तुम्हाला काँग्रेसमध्ये घुटमरल आले म्हणून तुम्ही राष्ट्रवादी प्रवेश केला? मी पुन्हा आता सांगितलं की काँग्रेस पक्षाचे नेते आमचे आदरणीय राजेश्वरजी निटुरे साहेब यांनीच कधीच माझ्यासोबत भेदभाव केलेला नाही, त्यांनी मला कधीच म्हणजे हातात ठेवून वागलेले नाहीत, त्यांनी मला भरभरून असं प्रेम केलेलं आहे, त्याच्यामुळं मला काँग्रेस पक्षाने दुजाभाव केला असं म्हणता येणार। भविष्यात आता तुम्हाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेणार आहात? मुळामध्ये मी कुठल्याही कंडिशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे। पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर दिली ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार करण्याचा प्रयत्न। तुमच्यासोबत आणखी काही नगरसेवक प्रवेश करणार आहेत का? मी बोलू शकत नाही कारण तो पक्षाचा पक्षश्रेष्ठींचा विषय आहे।